निवडणुकीत असं दिसतंय की हा जो अति आत्मविश्वास आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाला नडलेला आहे. खरं तर ही निवडणूक देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कामगिरीवर लढवायला हवी होती, परंतु तसं झालेलं दिसलं नाही. पहिल्यांदा भाजपने मुद्दा जो उपस्थित केला, अमित शहा इथे आले, अमित शहाने काही सभा घेतल्या आणि 370 कलमाचा मुद्दा निवडणुकीच्या तोंडावर उपस्थित केला आणि मतदारांना हे सांगायचा प्रयत्न केला 370 कलम रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय भाजपने घेतलेला आहे. भाजप कसा राष्ट्रवादी पक्ष आहे. 370 कलम रद्द करण्याचा निर्णय ऐतिहासिक आहे, खरं आहे, पण त्याचा महाराष्ट्राच्या निवडणुकीशी काही संबंध नाहीये. राष्ट्रवादी पक्ष आहे, याचाही महाराष्ट्राच्या निवडणुकीशी काही संबंध नाहीये. आणि सीमेवर ज्या भारत पाकिस्तानच्या चकमकी चालू आहे त्याचाही महाराष्ट्र किंवा हरियाणातल्या निवडणुकीशी संबंध नाहीये. पण भाजपने हा नेहमीप्रमाणे एक आगाऊपणा करून मतदारांवर हा आपला राष्ट्रवाद, नवराष्ट्रवाद लादण्याचा प्रयत्न केला आणि देवेंद्र फडणवीस यांची कामगिरी मतदारांपुढे ठेवण्याऐवजी त्यांनी अशा भावनात्मक मुद्द्यांना प्रतिसाद मिळवायचा प्रयत्न केला. मला असं वाटतं आज जे निवडणूक निकाल दिसत आहेत, भाजपच्या जागा 20 कमी झालेल्या आहेत, 102 जागा. गेल्या वेळेला 2014 निवडणुकीत भाजपने स्वतंत्रपणे निवडणूक लढली होती, शिवसेना आणि भाजप. भाजपला 122 जागा मिळाल्या होत्या, शिवसेनेला 63 जागा मिळाल्या होत्या. यावेळेला भाजपला 102 जागांवर आघाडी आहे, शिवसेनेला 57 जागांवर आघाडी आहे. याचा अर्थ भाजपच्या 20 जागा कमी झालेल्या आहेत, शिवसेनेच्या सुद्धा 6 जागा कमी झालेल्या आहेत. हा दोन्ही पक्षांच्या अति आत्मविश्वासाला फटका आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. भाजपने देवेंद्र फडणवीस यांची कामगिरी लोकांसमोर अधिक प्रभावीपणे ठेवायला पाहिजे होती, ती ठेवली नाही. देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा त्यांच्या इतर प्रतिस्पर्धी नेत्यांपेक्षा निश्चितपणे चांगली होती, याविषयी काही शंका नाही. किंबहुना या इमेज बिल्डिंगसाठी त्यांनी 5 वर्ष खर्च केली होती, त्यासाठी भरपूर श्रम केले होते, भरपूर पैसा ओतला होता, जाहिरातबाजी केली होती आणि या इमेज बिल्डिंगच्या जोरावरच आपल्याला पुढची निवडणूक जिंकता येईल असा विश्वास फडणवीस यांच्या थस त्यांच्या सहकाऱ्यांना होता. ते पूर्णपणे खोटं ठरलेलं आहे. देवेंद्र फडणवीस यांची ही जी प्रतिमा होती ती भाजपच्या मदतीला आलेली दिसली नाही, कारण 103 जागा मिळाल्या आहेत. याचा अर्थ या प्रतिमेच्या मोहात लोक पडलेले दिसत नाही आहेत. देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा चांगली होत असली तरी त्यांची कामगिरी काही फार उजवी होती अशातला प्रकार नाही. कामगिरी काही देदीप्यमान नव्हती, कामगिरी काही नेत्रदीपक नव्हती, कामगिरी काही फार स्तुती करावी अशी नव्हती. देवेंद्र फडणवीस यांनी 5 वर्षात सरकार चालवलं हे बरोबर आहे, शिवसेनेच्या मदतीने त्यांनी सरकार चालवलं, चतुराईने चालवलं, काही वेळा कपटीपणे चालवलं, ज्याला चाणक्य नीती काही लोक म्हणतात, मी असं म्हणत नाही, कारण चाणक्य नीती वेगळी आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पक्षातल्या विरोधकांचा काटा काढला, विरोधी पक्षाच्या नेत्यांना नामोहरम केलं, काही नेत्यांना आपल्याकडे ओढून घेतलं आमिष दाखवून किंवा दबाव आणून, हे सगळं त्यांनी केलं आणि सरकार चालवलं. लोक आंदोलनामध्ये त्यांनी फूट पाडण्याचा प्रयत्न केला, उदाहरणार्थ मराठा रिझर्वेशनच्या आंदोलनामध्ये असेल किंवा भीमा कोरेगावच्या आंदोलनामध्ये असेल किंवा आरे कॉलनीतल्या मेट्रोच्या कारशेड विरुद्धच्या आंदोलनामध्ये असेल, हा सगळा कपटीपणा किंवा चतुराई केली त्यांनी, चतुराईने त्यांनी सरकार चालवलं. पण प्रत्यक्ष कामगिरी काय होती? शेतकऱ्यांचा प्रश्न तीव्र होता महाराष्ट्रात. गेल्या 3 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये 14,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आत्महत्या थांबवण्यात देवेंद्र फडणवीस यांना अपयश आलं. दुसरी गोष्ट, महाराष्ट्र औद्योगिकरणामध्ये पूर्वीपेक्षा मागे पडला, मंदीचा फटका महाराष्ट्रातल्या अनेक कारखान्यांना बसला, रोजगार वाढला नाही. मी 10 लाख नवे रोजगार निर्माण करीन असं फडणवीस यांनी गेल्या वेळेला सांगितलं होतं, ते आश्वासन पूर्ण करण्यात त्यांना अपयश आलं. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पण कर्जमाफी अर्ध्याच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली वस्तुस्थिती आहे. जलशिवार योजना ही देवेंद्र फडणवीस यांची अत्यंत आवडती योजना, तिची अंमलबजावणी नीट झाली नाही. त्या योजनेमध्ये 4,000 कोटी रुपये खर्च झाले पण त्यामध्ये भ्रष्टाचार झाला आणि ज्या जे जे हे जलशिवार बनवण्यात आले ते अत्यंत अशास्त्रीय पद्धतीने बनवण्यात आले असं तज्ज्ञांचं म्हणणं होतं. इतरही क्षेत्रामध्ये तुम्ही बघितलं तर या सरकारची कामगिरी फार उजवी होती असं नाही. शिक्षकांच्या बाबतीत विनाअनुदानित शिक्षक जेव्हा उपोषणावर बसले तेव्हा त्यांच्यावर लाठीमार करण्यात आला, अनेक वादग्रस्त निर्णय या सरकारने घेतले. देवेंद्र फडणवीस यांची जमेची बाजू एवढीच की त्यांच्यावर वैयक्तिक भ्रष्टाचाराचा आरोप गेल्या 5 वर्षात झाला नाही, पण त्यांच्या मंत्र्यांवर अनेक वेळा भ्रष्टाचाराचे आरोप झाले. पंकजा मुंडेंपासून ते
विनोद तावडेंपर्यंत 22 भ्रष्टाचाराची प्रकरणं आम्ही काढली असं विरोधकांचं म्हणणं आहे. अर्थात विरोधकांची चूक ही आहे की त्यांनी या प्रकरणांचा पाठपुरावा केला नाही, त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांना क्लीन चीट देऊन टाकली. सो देवेंद्र फडणवीस यांचा हा कारभार होता, वादग्रस्त होता, विरोधक कमी पडल्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांचं सरकार चाललं आणि देवेंद्र फडणवीस यांनी मोदींचंच अनुकरण केलं, नरेंद्र मोदींचंच अनुकरण केलं सरकार चालवण्याच्या बाबतीत. त्यांनी सत्तेचं विकेंद्रीकरण करून मंत्र्यांना सक्षम बनवण्याऐवजी सत्तेचं केंद्रीकरण केलं आणि मीच एकटा सरकार चालवतो असा संदेश लोकांपर्यंत पोहोचवला. मी स्वच्छ आहे, मीच सरकार चालवतो, जे मोदी करतात. नोकरशहांच्या मदतीने सरकार चालवण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केला. या निवडणुकीत या सर्व प्रश्नांची शहानिशा झाली नाही, याचं पोस्टमॉर्टम झालं नाही. याचं कारण एक, शरद पवार सोडले तर इतर विरोधक हे सगळे प्रश्न विचारण्यात कमी पडले, हे प्रश्न लोकांपर्यंत पोहोचवण्यात कमी पडले, लोकांच्या लढ्यांना प्रेरणा देण्यात विरोधी पक्ष कमी पडले, या लढ्यांचं नेतृत्व करण्यात कमी पडले. म्हणून देवेंद्र फडणवीस हे आत्मविश्वासाने सांगत होते की आम्हीच निवडणूक जिंकणार आहोत आणि 200 जास्त जागा जिंकणार आहोत. पण हा आत्मविश्वासाचा जो फुगा आहे तो लोकांनी पंक्चर केलेला आहे, फुगा फोडून टाकलेला आहे या निवडणुकीमध्ये असं माझं म्हणणं आहे. शिवसेना आणि भाजप दोघंही सत्तेत येणार आहेत याविषयी काही शंका नाही. म्हणजे शिवसेनेने काही भलताच निर्णय नाही घेतला, कारण मी तुम्हाला सांगतो की शिवसेनेला 57 मिळालेल्या आहेत, काँग्रेसला 47 मिळालेल्या आहेत आणि राष्ट्रवादीला 53 मिळालेल्या आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे 99 आणि शिवसेनेचे 57 मिळून जो बहुमताचा आकडा आहे 144 त्याच्या पुढे जातात तिन्ही पक्षांच्या जागा. तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीच्या मदतीने शिवसेना सत्तेत येऊ शकते, पण शिवसेना हे धाडस दाखवणार आहे का? तर माझ्या मते ते दाखवणार नाही, उद्धव ठाकरे धाडस, कारण त्यांना ते राजकीयदृष्ट्या परवडणार नाही. शिवसेनेचा सर्व प्रचार आणि मतदार हा काँग्रेस विरोधी आहे, त्यामुळे भाजपला दगा देऊन शिवसेना काँग्रेस बरोबर किंवा राष्ट्रवादी बरोबर जाणं या मतदाराला पचणार नाही, त्यामुळे उद्धव ठाकरे हे करणार नाहीत. पण शिवसेना आज खुश असेल, रंगा खुश हो गया असं जसं म्हणतात फिल्मी भाषेमध्ये, तसं आज उद्धव खुश हो गया अशी परिस्थिती असणार आहे. याचं कारण शिवसेनेच्या जागा 6 कमी झाल्या असल्या तरी भाजपच्या जागा या 22 कमी झालेल्या आहेत आणि भाजप कमकुवत होणं ही शिवसेनेसाठी निश्चितपणे आनंदाची बातमी आहे. आता भाजपला शिवसेनेची गरज आहे बहुमतात जाण्यासाठी. 102 जोरावर ते बहुमतात येऊ शकत नाहीत, शिवसेनेच्या 57 त्यांना पाठिंबा पाहिजे. म्हणजे शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर वाढली आहे, लक्षात घ्या. शिवसेना त्यांना दगा देणार नाही, शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीवर जाणार नाही, पण शिवसेना त्यांना भीती दाखवू शकते, बार्गेनिंग करू शकते आणि आदित्य ठाकरेंसाठी उपमुख्यमंत्रीपद मिळवू शकते याविषयी मला खात्री आहे. आज उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद घेतली दुपारी, त्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही भाजपला समजून घेतलं होतं, समसमान जागा वाटपावर तडजोड केली होती, पण आता मुख्यमंत्री पदाबाबत करणार नाही, मुख्यमंत्री पद 2.5 वर्ष राहायला पाहिजे दोन्ही पक्षांकडे असं त्यांनी सुचवलं. अशा प्रकारे भाजपवर सातत्याने दबाव टाकण्याचा प्रयत्न शिवसेना यापुढे करेल. शिवसेना हा आनंदी पक्ष असणार आज, कारण युतीमध्ये कायम त्यांना छोट्या भावाची भूमिका आता बजवावी लागली होती, भाजपने त्यांचे पाय कापण्याचा प्रयत्न केला होता, जागा वाटवा पण ते सुद्धा त्यांना दगा दिला होता, पण त्याचा फटका भाजपलाच बसल्यामुळे उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेची ताकद वाढलेली आहे. आज उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेमध्ये याचा आनंद स्पष्टपणे दिसत होता, हे लक्षात घ्या. त्यामुळे आता शिवसेना आणि भाजपचे जे नातं गेले 5 वर्ष होतं ते पुढची 5 वर्ष राहणार नाही.